कुरलीच्या कुस्ती मैदानात पैलवान इम्रान मुजावर ठरला हालसिद्धनाथ ट्रॉफीचा मानकरी. कुरली तालुका निप्पाणी येथे सालाबादप्रमाणे कुरली आप्पाचीवाडी श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त कुरली येथील शिंद्रे आखाडा येथे दिनांक 23 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी ॲडव्होकेट संजय शिंद्रे व शिंद्रे परिवार मान्यवर देणगीदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मैदानाचे पूजन करण्यात आले. नंबर 1 ची कुस्ती पैलवान इम्रान मुजावर गंगावेस इस्लामपूर व पैलवान राम पोटरे शाहूपुरी कोल्हापूर यांच्यात अंतिम चुरशीची कुस्ती झाली. त्यात कोंद एक तक डावावर पैलवान राम पोटरे यांना चित्रपट करून पैलवान इम्रान मुजावर यांनी प्रथम क्रमांकाची कुस्ती मारली. त्यांना श्री हालसिद्धनाथ ट्रॉफीची चांदीची गदा सरकार ग्रुप केसरी श्री विजय कृष्णात माळी कंडक्टर यांची तर्फे देण्यात आली. नंबर 2 ची कुस्ती पैलवान सोनबा गोंगाणे सेना दल निगवे खालसा व पैलवान संदीप हळदुंडकर सेना दल बेळगाव यांच्यामध्ये झाली. यामध्ये पैलवान सोनबा गोंगाणे यांनी फ्रंट साल्मो डावावरती पैलवान संदीप हळदुंडकर यांना चितपट केले. त्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 3 नंबरची कुस्ती पैलवान महादेव पाटील भिवशी पृथ्वीराज खरात तळंदगे यांच्यामध्ये झाली. त्यामध्ये पैलवान पृथ्वीराज खरात यांनी घिसाडावावरती पैलवान महादेव पाटील यांना चित्रपट करून विजय मिळविला. त्यांना रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरविण्यात आले. 4 नंबरच्या कुस्तीमध्ये प्रकाश इंगळगी कर्नाटक व चैतन्य टिकोळे शाहूपुरी यांच्यामध्ये झाली. यामध्ये प्रकाश इंगळगी यांनी चैतन्य टिकुळे यांच्यावरती मात करून 4th नंबर पटकावला. तर पैलवान किरण पाटील इस्पुरली व पैलवान सुनील करवते मोतीबाग यांच्यामध्ये झाली. यामध्ये इस्पुरलीच्या किरण पाटील यांनी मात करून 5वा क्रमांक पटकावला. याशिवाय नामांकित पैलवानांच्या अनेक आकर्षक कुस्त्या झाल्या. याप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील ॲडव्होकेट संजय शिंत्रे के डी पाटील अरुण निकाडे विश्वनाथ पाटील शैलेश वडर सुभाष टिपकडे वसंत बुद्धिहाळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आखाड्यातील पंच म्हणून पैलवान दत्ता पाटील बाळूमाळी बाळासो पानारे वासुदी उटे दत्ता कोकितकर अण्णा सोमाळी नेता घराळे दिनकर पवार विठ्ठल पाटील शामराव पाटील फौजी मधुकर पाटील व नागेश माळी यांनी काम पाहिले. यावेळी समालोचक म्हणून पैलवान कृष्णा चौगले राशिवडे व हलगी वादन कृष्णात गोंधळी कागल यांनी केले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे. हजारात एखादा डाव लागतो लागणार आहे.